प्रतीक्षा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आहे. सो आता मी आली आहे, जसं तुम्हाला माहिती ऑलरेडी श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आता आपली लगभग आहे ती गणपतीच्या तयारीसाठी. ऑलमोस्ट सर्वांचे जे गणपती आहे ते ऑलमोस्ट बुक झाले असणारच आहेत आणि आता सर्वांचं लक्ष आहे ते आपल्या गणपती बाप्पाला कुठे बसवायचं, कशा डेकोरेशनमध्ये बसवू त्याच्याकडे आहे. सो मी आता तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. एक इको फ्रेंडली मखर आहे, जे आपलं फोम शीटने बनलेलं मखर आहे ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. खूप अगदी 2 मिनिटांमध्ये हे मखर जे आहे तुमचं सेट होणार आहे आणि हे खूपच इको फ्रेंडली मखर आहे, डिग्रेडेबल आहे आणि तुम्ही बघू शकाल त्याचं. माझ्याकडे तर सध्या सॅम्पल पीस अवेलेबल आहे. किती सुंदर असं हे आहे, हे पूर्ण बघू शकाल तुम्ही. फोम शीट आहे आणि हे पूर्ण वेल्वेटचं लोड्स आहे. एकदम असे युनिक सारे डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये, कलरफुल आहे. 5 mm ही जी फोमची शीट आहे त्याच्यामध्ये बनवलेलं आहे आणि लाईट वेट आहे पूर्ण, हेवी बिलकुल नाही. हे जे शॉप आहे ते ॲक्च्युली 2 शॉप आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये हाऊसकीपिंगचं पण सगळ्या गोष्टी मिळतात आणि आता त्यांनी गणपती आहे त्या निमित्ताने स्वतः जे ओनर आहेत त्यांनी स्वतःहून तिकडे गणपतीचे जे मखर आहेत ते ठेवलेले आहेत. सो हे जी शॉप आहे ते जोशी स्कूलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे, जी ईस्ट वेस्टचा आपला जो ब्रिज असेल तिथून एंट्रन्स केलं की जोशी स्कूल येते डोंबिवली ईस्टला, तर तिथून एंटर केलं की आपल्याला त्याच्या समोरच एक्झॅक्ट जोशी विद्यालयाच्या समोरच हे शॉप आहे. तुम्ही बघू शकाल उंदीर मामा किती सुंदर, छोटी साईज पण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल मोठी साईजसुद्धा अवेलेबल आहे आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला मोठी साईज इथे अवेलेबल मिळणार आहे ॲज पर ऑर्डर. हे बघू शकाल एक टेम्पलचं देखावा आहे, टेम्पलचं मखर आहे. हे सगळे जे आहे सॅम्पल पीसेस आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती ह्याच्यापर्यंत भेटणार? 36 इंच. 36 इंच पण सगळ्या व्हरायटीमध्ये नाही. ओके, 18 पर्यंत सगळ्या व्हरायटीमध्ये. ओके, 18 इंच सगळ्या व्हरायटीमध्ये. 12, 14 आणि 18 सगळ्या व्हरायटी. 12, 14 आणि 18 हे तुम्हाला सगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहे. 36 हे कोणत्या कोणत्याच मखरमध्ये अवेलेबल? 24 आणि 30 पण. 24 आणि 30 पण. ओके, तुम्ही सगळं तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये देईन, डोंट वरी. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल इथे हा एक मखर आहे, एक केळीच्या पानांचं आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. केळीचं पान आहे, समई आहे आणि तो कलरसुद्धा आहे. बघू शकाल किती सूर्यक आहे, तुम्ही बघू शकाल लाईट वेट आहे खूप हे मखर, किती इझी आहे हे अरेंज करायला गणपती बाप्पासाठी. हे फक्त तुम्हाला डबल टेपने स्टिक करायचं आहे तुमच्या फ्लॅट सरफेसवर. डिटॅचेबल आहे, रियुजेबल पण पुढच्या वर्षी. हा, रियुजेबल आहे, तुम्ही पुढच्या वर्षी पण डेफिनेटली यूज करू शकता. त्याच्यानंतर हा एक कमानीचा मखर आहे, तो मोरची कमान दिलेली आहे पुढे आणि त्याच्या मागे असं आहे. तर डेफिनेटली तुम्ही हा जो पोर्शन आहे ते तुम्ही नेक्स्ट वर्षी दुसरं अजून काहीतरी डिझाईन ठेवू शकता आणि ही कमान तुम्ही परत नेक्स्ट इयरला यूज करू शकता किंवा मग तुमच्या घरी छोटे मोठे कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. त्याच्यानंतर हा पण एक अजून एक सुरेख असा मखर आहे, जिथे आपल्या गणपती बाप्पाचं नाव आहे श्री गणेशाय नमः आणि गणपती बाप्पाचं आपलं स्तोत्र लिहिलेलं आहे, मोदकाचं आहे, समईचं आहे, उंदीर मामा पण ह्याच्यामध्ये आहे. तर आपण जसं घेऊ तसं ह्यांच्याकडे मखर आहे, 18 ते 36 इंचापर्यंत आहे. मी सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याच्यानंतर ही पण एक डिझाईन अवेलेबल आहे. मी परत एकदा सांगेल तुम्हाला सर्वांना, हे सगळे जे छोटे आहे ते फक्त सॅम्पल आहेत, ह्याच्यामध्ये जी मोठी साईज आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. परत एकदा बघू शकता इथे हत्तीची एक डिझाईन आहे आणि मागे सर्कल आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल हे अष्टविनायकाचं आहे, पूर्ण आपले 8 गणपती जे आहेत त्यांचं मखर आहे. ह्याच्यामध्ये मोठी साईज किती अवेलेबल आहे?
अष्टविनायक 12, 14 आणि 18 अष्टविनायक ह्याच्या मंदिर ह्याच्या मखरामध्ये 12, 14 आणि 18 इंचा जो गणपती असेल तुम्ही हे डेफिनेटली हे घेऊ शकता. आणि ह्याची नॉर्मल स्टार्टिंग प्राइस काय आहे? 600 रुपीज स्टार्टिंग आणि मिनिमम मॅक्झिमम 36 इंच 5.5-6 हजारपर्यंत हे चारही भेटतील. ओके, हे चारही जे 30 आणि 36 मध्ये, हे फक्त 30 आणि 36 मध्ये ओनली दिस 4 डेज. 30 आणि 36 मध्ये तुम्हाला हे चारही डिझाईन्स आहेत ते अवेलेबल आहेत. उंदीर मामा तुम्ही बघू शकाल, दादा ये उठाना. उंदीर मामा मध्ये बघू शकाल नाचणारा उंदीर मामा किती सुंदर दिसतो आहे ढोल ताशे घेऊन. त्यानंतर तुम्ही तिथे बघू शकाल ध्वज घेऊन पण नाचणारा आहे गणपती बाप्पा. हे बघू शकाल ही मोठी साईज आहे ना, किती चोवीस 24 असे तुम्हाला मोठी साईज मखरची अवेलेबल आहे. बघू शकाल किती कन्व्हिनियंट आहे, एकाच पॉलिथिन मध्ये त्यांनी पुन्हा पॅक केलेलं आहे. असंच पुन्हा रिपॅक करून ठेवू शकतात नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरला असंच पॅकिंग करून ठेवलं तरी तुमच्या खूपच सुंदर असे मखर आहे त्यांच्याकडे. आपण पुढची डिझाईन पण पाहू. ही हा एक अजून एक कमानीचा मखर आहे जिथे ओम लिहिलं आहे, मोर आहे आणि परत गणपती बाप्पाचं आपलं नामस्मरण आहे. ओम गणपताय नमहा, ओम श्री गणेशाय नमहा असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला मी मोठं मखर दाखवलं होतं ह्याच्यातलं, आता जस्ट इथे दाखवलं होतं त्याच्यातलं हे छोटं सॅम्पल मखर आहे. तुम्ही बघू शकाल किती लाईट वेट आहे हे. आणि म्युझिक जर तुमचा बाप्पाचं म्युझिक थीममध्ये असू शकतो आपण जर बुक केलेलं तर डेफिनेटली तुम्ही ह्या मकरला जाऊ शकता. ह्या मकरची काय प्राईस? 14 इंच 1900 आहे. ओके, सो खूपच रिझनेबल रेट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल. त्याच्याशिवाय तुम्हाला इथे ह्या मकरसोबत तुम्हाला इथे डमरू, तबला, हार्मोनियम आणि इथे हे पण मिळते आहे. तुम्ही बघू शकाल खूपच सुंदर असं मखर आहे. हा जो मखर आहे तो 24 इंच आहे, त्याच्यामुळे 30 आणि 36 इंच पण अवेलेबल आहे. सो खूपच इंटरेस्टिंग मखर आहे ह्यांच्याकडे. डेफिनेटली तुम्ही या शॉपला किंवा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ह्यांच्याशी. तर तुम्हाला मी दाखवते अजून जे सॅम्पलमधलेच मोठे मखरसुद्धा ह्यांच्याकडे आता सध्याला अवेलेबल आहेत जे ऑर्डरचे आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. हे जे मखर आहे ते खूप डिमांडिंग मखर आहे आता सध्या यांच्याकडे. मंडाला ह्या मखरला मंडाला मखर असं म्हणून म्हणतात. ह्याच्यामध्ये 12, 14 आणि 18 इंच अवेलेबल आहे. तर ह्याची प्राइस सांगू शकाल मला? 12 इंच 600-700 पर्यंत. ओके, 14 इंच 1000 च्या आजूबाजूला, 18 इंच 1500. बघू शकाल हे इको फ्रेंडली आहे पूर्ण आणि वर्षानुवर्ष तुम्ही हे मखर यूज करू शकता आहात तुमच्या गणपप्पासाठी. खूपच इझी आहे आणि वेट पण नाहीये, वेटलेस आहे. बघा इझी टू असेंबल आहे. इझी टू असेंबल, असं काढू शकतात प्रत्येक, कोणीही यूज करू, इकडे पण लावू शकतात. यू कॅन, इथे पण लावू शकतात. तुम्हाला साईड व्ह्यू पाहिजे 3 इंचा तर साईडला पण लावू शकतात.
ह्याच्यासोबत मी अजून दोन उंदीर मामा जरी घेतले तरी ते खूपच सुंदर असं दिसणार आहे. बघा ह्याच्यासोबत आपण असे दोन छोटे उंदीर मामा जरी आपण आपल्या डेकोरेशन मध्ये ऍड ऑन केले तरी खूपच सुंदर आहे. जर आपण हे असं साईडला लावलं हा आणि उंदीर आपण असे फ्रंटला घेतले तरी खूप सुंदर असं वाटतंय. आपण जसं मखर ह्यांच्याकडून घेतोय आणि आपण स्वतः पण इनोव्हेट करू शकतो ह्याच्यामध्ये उंदीर मामाच्या उंदीर मामाच्या साईजाने. सत्यनारायण ची जी साईज होती ती तुम्हाला 24 इंच ची आहे. ह्याची प्राइस काय? 24 इंच 2500 एका पॉलिथिन मध्ये तुम्हाला पॅक करून येते. खूपच इझी कन्व्हिनियंट आहे, खूप लाईट वेट आहे ही. त्याच्यानंतर ही एक 24 इंच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल हा जो मखर आहे त्याच्यामधली ही मोठी साईज आहे. राजस्थानी एलिफंट, राजस्थानी एलिफंट, राजस्थानी एलिफंट ह्याचं मखरचं नाव आहे. प्राइस काय आहे? प्राइस 2500 फॉर 24 इंच. 2500 फॉर 24 इंच. बघा 12, 14, 18, 24 सगळे अवेलेबल आहे. हा कुठे आहे? आता ते मखर कुठे आहे? हा जो मखर आहे तो पण 24 इंच आहे. ह्याची काय प्राइस आहे? 2300 24 इंच हा मखर आहे. कसे लावतो? तुम्ही बघू शकता ह्याची काय प्राइस आहे? 2300 फॉर 24 इंच. 2000 च्या रेंज मध्ये तुम्ही बघू शकता. 100-200 वर खाली. हा पण मखर आहे 24 इंच आहे. हा आहे ऑलमोस्ट सगळे जे आहे 24 इंच 2000 च्या रेंज मध्येच आहे. 100-200 वर खाली तुम्ही बघून जाणार. 2500 हा पण एक. आता सगळे जे मी साईज तुम्हाला दाखवलं 24 इंच आहे. हा एक लास्ट आहे. खूपच सुरेख असा आहे मखर. हा पूर्ण कमान आहे ही. एवढी मोठी अशी कमान आहे. आणि त्याच्यामध्ये हा पण एक बॅक पोर्शन आहे. ही साईज ही येतो. हा मखर हॅलो 18 इंच दाखवायचे. ह्यांच्याकडे जे आहे ते 18 इंच. पण ही कोणती साईज आहे? 14. ही 14 आणि ही जी आहे ते 18 इंच आहे. आता जर मंडाला ना मंडाला मखर जे आहे ते खूप आता ह्यांच्याकडे ट्रेंडिंग मध्ये आहे. ज्याचे भरपूर सारे ऑर्डर्स येतात त्यांना. तर डेफिनेटली तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा या दादांना. ह्याची काय प्राइस आहे? 1500. हे 18 इंच आहे ना? हे 18 इंचाचं मखर आहे. 18 इंच सगळे 1300 ते 1500. 18 इंच मखर तुम्हाला पूर्ण 1300 ते 1500 मध्ये अवेलेबल आहे. जी साईज मी तुम्हाला दाखवते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 30 पर्यंत अवेलेबल आहे. आणि 36 आहेत पण ते त्या साईज मध्ये.
पॅकिंगमध्येच खूप सुंदर आहे, तर तुम्ही ओपन करून मप्पाला बसवा तेव्हा अजून त्याचं खुलेल. सत्यनारायण, तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला जरी हे मखर असं पुढे ठेवलं आणि तुम्ही आपला घट ठेवला तरी चालणार आहे, कारण का ऑलरेडी आपल्याकडे 4 खांब 1, 2 आणि 3, 4 असे खांब तर ऑलरेडी आहेतच आपल्याकडे. सो हे पण सत्यनारायणच्या फोटोसाठी पूजेसाठी चालू ठेवतो किंवा डेकोरेशन म्हणून आपण हे यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये ही एक लास्ट साईज आहे 18 इंच. सो आता आपल्यासोबत आहे ह्या माही ट्रेडिंगचे ओनर, म्हणजे मखर ज्यांनी केले आहे त्यांचे ओनर प्रतीकजी. तर त्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप नमस्कार स्वागत आहे. बरोबर. आता तुम्ही जसं बघतायत आपल्याकडे इको फ्रेंडली मखर अवेलेबल आहेत. फोम शीट मटेरियलनी बनवलेले आहे, 5 mm UV प्रिंटेड. आपल्याकडे जवळजवळ 22 व्हरायटी अवेलेबल आहेत, फ्रॉम 12 इंच 36 इंच पर्यंत, म्हणजे 12 इंच 14 इंच 18 इंच 24 इंच आणि 36 इंच. आता 12, 14 आणि 18 मध्ये सगळे डिझाईन तुम्ही जे बघताय ते सगळे अवेलेबल आहेत. सॅम्पल तुम्ही येऊन चेक करू शकतात, तुम्ही त्या मटेरियलला फील करू शकतात. बाकी आपल्याकडे हे आहे स्पेशल उंदीर मामा मोनोपोली आयटम आपल्याकडे, जे दुसऱ्या कोणाकडेच नाही अवेलेबल आहे. हे येणार 8 आणि 12 इंचमध्ये, असं हे जोडी येणार याच्या, असं जोडीने येणार पॅर ऑफ टू मकरचे आणि उंदीर मामाचे. सगळे 50-100 ग्रामच्या आतमधले वजन आहेत, लाईट वेट. पुढच्या वर्षी तुम्ही हे रिपॅक करून रियूज करू शकतात. त्याचा कलर पण फेड नाही होणार, पाणी लागलं तरी काय प्रॉब्लेम नाही येणार. आपला पहिलाच वर्ष आहे, बरेच चांगला रिस्पॉन्स भेटतंय, कस्टमर येऊन रिव्ह्यूज पण चांगले देतात, ऑर्डर्स पण भरपूर पेंडिंग आहेत. ते आम्ही प्री ऑर्डर घेऊन त्यांच्या हिशोबाने साईज प्रमाणे बनवून देतो. त्यांचा जो कॅटलॉग आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन, की त्याचे इमेजेस आहे, त्याचे प्रायजेस जे पण आहे ते मी तुम्हाला सांगेनच. आणि हे तुमच्या आपलं शॉप आहे ईस्ट वेस्ट नवीन ब्रिज जे ठाकुरी साईडला आहे, तिकडनं तुम्ही जोशी हायस्कूलकडे येतात, जोशी हायस्कूलच्या मेन गेटच्या परफेक्ट समोर आहे आपलं दुकान. हो, माई ट्रेडिंगच्या नावाने आहे. ही जी समोर आहे ती जोशी हायस्कूल आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर जे आहे ते आपलं हे माही ट्रेडिंगचं शॉप आहे. आणि तुम्ही डेफिनेटली ह्या शॉपला एकदा व्हिजिट करा, जिथे इको फ्रेंडली जे 5 mm फोमच्या शीटला फोमच्या शीटने बनवलेला आहे, तो खूप लाईट वेट आहे, रियुजेबल आहे, नेक्स्ट इयरसाठी सुद्धा आहे, आणि 2 मिनिट्समध्ये हे पूर्ण जे आहे तुम्ही मखर उभं करू शकता. सो धन्यवाद प्रतीकजी, तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आमच्या व्ह्युअर्सला की हे मखरचं एक नजारा बघायला मिळतो इकडे. सो थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.